विधिमंडळ परिसरामध्ये जाणार आहोत. भाजप नेत्या पंकजा मुंडे या दाखल झालेले आहेत. विधान परिषदेसाठी आज उमेदवारी भरण्याचा अखेरचा दिवस आहे. भाजपकडून 5 जणांना उमेदवारी जाहीर झाली आहे आणि अशातच पंकजा मुंडे यांचे देखील यामध्ये नाव असल्यानं आता आपला अर्ज भरण्यासाठी पंकजा मुंडे या विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत. परिणय फुके, सदाभाऊ खोत त्यासोबतच योगेश टिळेकर यांच्यासह पंकजा मुंडे यांचं आता पुन्हा एकदा विधिमंडळात आगमन झालेलं आहे. विधान परिषदेच्या माध्यमातून ते आता पुन्हा आमदार होत आहेत. राजकारणामध्ये आम्ही सर्व जे काम करत असतो ते आमच्या जनतेची सेवा करण्यासाठी काम करत असतो. जनतेची सेवा बिना पदाची अविरत चालू ठेवली 5 वर्ष म्हणून इथपर्यंत पोहोचू शकलो, परंतु संविधानिक पदावर जाऊन जनतेला न्याय देणं सहज शक्य होतं. जनतेला न्याय देत असताना आपण ज्या संघटनेत काम करतो त्यांची शक्ती बळावण्यासाठी सुद्धा योगदान देणं हे आमचं कर्तव्य आहे. आज तुमच्या सर्वांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील त्या समस्त लोकांचे मी आभार मानते, ज्यांची सदैव मला शुभेच्छा असायची की ताई तुम्ही कुठेतरी विधान भवनामध्ये किंवा वरती लोकसभेच्या संसदेमध्ये या, त्या सर्वांचे मी आभार मानते. त्याचसोबत मी माझ्या पक्षाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमितभाई शाह, JP नड्डा आणि आमचे कोर कमिटीचे सर्व मेंबर, महाराष्ट्राचे आमचे प्रभारी भूपेंद्र यादव, आमचे सहप्रभारी वैष्णवजी आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळेजी आणि आमच्या सर्व टीमचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी माझं इथे मला विधान परिषदेचा नामनिर्देशन दाखल करायची संधी दिली. लोकसभेच्या पराभवानंतर तुम्हाला विधान परिषदेची उमेदवारी दाखल जाहीर झालेली आहे. विधानसभा निवडणूक 2024 अनुषंगाने ही उमेदवारी बघताय का तुम्ही? तसं मी बघण्याचं काही कारण नाही आणि तसं असेल तरी काय त्याच्यामध्ये अयोग्य नाही, कारण जर पार्टीनी एखादा निर्णय केला असेल भविष्याचा वेध घेऊन तर त्याच्यामध्ये काही अयोग्य नाही, त्याच्यामध्ये योगदानच देण्याचा माझा सदैव प्रयत्न आहे. मी जास्त आनंदी आहे इथे माझ्या महाराष्ट्रात. सहकारी साखर कारखाना माटीमातल्या काही दिवसापासून बंद आहे. राज्य सरकारने यापूर्वी कॅबिनेटमध्ये एक प्रस्ताव 13 सहकारी साखर कारखान्याचा पारित केला होता. काल केंद्र सरकारने एनसीपीमार्फत 13 सहकारी साखरांना 2000 कोटीची मदत दिलेली आहे. पंकजा मुंडेवर कुठे अन्याय केला जातो या संदर्भात काय सांगणार? याच्यावर मी आता काही सांगणार नाही. आता मी स्वतः पण खूप आनंदात आहे की मला फॉर्म भरायचा आहे आणि मी त्याच गोष्टीवर फोकस करू इच्छिते. मैं आज मेरा विधान परिषद के लिए नाम निर्देशन दाखिल करने जा रही हूँ. लोकसभा में बहुत अच्छी फाइट देने के बावजूद बहुत कम वोटों से हार मुझे का सामना करना पड़ा. मेरे पार्टी के सर्वोच्च नेताओं ने जो निर्णय लिया है मैं उनका आभार व्यक्त करती हूँ. सर्वप्रथम राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा जी, हमारे नेता अमित भाई शाह, देश के नहीं पूरे दुनिया के नेता हमारे प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी जी, हमारे राज्य के नेता देवेंद्र जी फडणवीस, हमारे प्रदेश के अध्यक्ष बावनकुड़े जी, हमारे प्रभारी सह प्रभारी, हमारी कोर टीम के सारे मेंबर, मैं सबका बहुत बहुत आभार व्यक्त करती हूँ कि ये अवसर मुझे आप दे रहे हैं. नहीं, राज्य में नेतृत्व करना अच्छा लगेगा या देश में नेतृत्व करना? मैं देखिए, नेतृत्व करना की बात है. पहले तो मैं अभी संवैधानिक पद पर जा रही हूँ बहुत बड़े एक गैप के बाद, तो मुझे मेरे राज्य में काम करने का अवसर मिला, इससे मैं ज़्यादा आंतरिक खुशी मुझे महसूस हो रही है क्योंकि चुनाव आ रहे हैं और चुनाव में कुछ योगदान संगठन के प्रति मैं दे पाऊंगी. तेव्हा विधान भवनामध्ये पंकजा मुंडे पोहोचलेले आहेत. अगदी काही क्षणामध्ये आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर दुसरीकडे भाजपचं देखील आंदोलन सुरू आहे. या सगळ्या संदर्भातले अपडेट घ्यायचे. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.